शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचा उद्घाटन समारोह. आदरणीय पक्षप्रमुख श्रीमान उद्धवसाहेब ठाकरे यांचा 64वा वाढदिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. याच अनुषंगाने शिवसेना कोल्हापूर जिल्हा व शिवसेना हुपरी शहर तसेच अथयू मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन शिवसेनेचे माननीय आमदार डॉ सुजित विंचेकर साहेब व शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगलेदादा तसेच अथयू हॉस्पिटलचे मार्केटिंग हेड डॉक्टर मदन गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाले. सदरील शिबिरामध्ये विविध अशा आजारांवर मोफत उपचार आणि गरज पडल्यास मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असून हुपरी आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी या आरोग्य शिबिरास मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल माननीय आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी उपस्थित नागरिकांचे आभार मानले. तसेच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या 20% राजकारण आणि 80% समाजकारण या धोरणानुसार शिवसेना हा पक्ष नेहमी सामान्य नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध असून इथून पुढे देखील नागरिकांच्या सेवेकरिता आम्ही सदैव उपलब्ध असू अशी ग्वाही यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगले यांनी दिले. या शिबिरास सार्थ मिंचेकर, विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शहर प्रमुख विनायक विभूते, शहर संघटक सुहास माने, माननीय शहर प्रमुख रघुनाथ नलवडे, महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगले, शहर प्रमुख वीणाताई जाधव रेंदाळ, शहर प्रमुख सुरेखाताई पांडव, माननीय ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे, इंगळी शहर प्रमुख केशव पाटील, जंगमवाडी शहर प्रमुख रामलिंग खोत, सुहास सपाटे, पत्रकार संजय पाटील, संदीप भंडारे, सुनील सांगवडे, वैभव लायकर, संजय चौगले, किशोर निकम, संताजी देसाई, अकबर फरास, भूषण कोळी, दत्तात्रय सूर्यवंशी, नितीन काटकर, विशाल पाटील, प्रसाद पुजारी, दादा सोकमते, प्रवीण चौगले, विनायक नाकेल तसेच अथयू हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल चौगले, डॉक्टर ओंकार दळवी, डॉक्टर सौरभ लुले, डॉक्टर वर्षा कानेटकर उपस्थित होते. एबी न्यूज मराठीसाठी निर्भीड पत्रकार रोहित जाधव.